नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश अगलोल्या पुन्हा एकदा आपणाशी संवाद साधतोय. बघा मित्रांनो, ह्या दोन चार दिवसात सन बर्निंग विषयी किंवा जो गाडीच्या आडाला जो घड आहे, म्हणजे सावलीत असणारे घड सुद्धा करपायला लागलेत म्हणून पुन्हा फोन यायला लागले. बघा तर तुम्ही बऱ्याच वेळा गेल्या वर्षी सुद्धा याच्यावर खूप सुंदर पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला. आपण बघा तर बंधूंनो, जे आपण पीजीआर वापरतोय त्याच्यावर ह्या सनबर्निंगच्या गोष्टी अवलंबून आहेत. आपले जे दोन व्हिडिओ मी पाठिंब्याच्या वेळी दिले होते, मनी लांब होण्यासाठी आणि मनीचं न्यूट्रिशन कसं सांभाळावं ह्याविषयी, तर ते दोन व्हिडिओ ज्यांनी फॉलो केले त्यांना ह्याच्या अजिबात इथून पुढच्या काळात सनबर्निंगचा प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्याने बायोस्टिम्युलंट जास्त वापरायचा प्रयत्न केला, सीपीपीयू कामापेक्षा जास्त वापरला, इतर पीजीआर ज्यादा वापरले, अशा बागेत मात्र नक्की आपल्याला सन बर्निंग किंवा कोल्ड बर्निंग आता अलीकडच्या काळात लोक म्हणायला लागलेत. म्हणजे सावलीला त्याला कोल्ड बर्निंग म्हणतात आणि वरला त्याला सन बर्निंग म्हणतात, त्याला उकड्यासुद्धा म्हटलं जातं. तर हे जे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम यायला नाही पाहिजेत. मी बऱ्याच वेळा सांगितलं, एस एस एन सारखी व्हरायटी आहे, अत्यंत नाजूक व्हरायटी आहे. अशा व्हरायटीला डायमोड कंबाईन किंवा सी पी पी यू सुरुवातीच्या काळात अजिबात देऊ नका. सुपरशक्ती कंबाईन देत आहेस तर अगदी थोडं द्या. शंभर एकरी एक 200 ते 250 ml पर्यंत, जास्तीत जास्त 300 ml पर्यंत दिलं तरी बास होऊन जातं, तेवढं मण्याची फुगवण आपल्याला चांगली मिळते. त्याच्याऐवजी मग त्यातच क्लासिक आणि वाय पॉवर घालून द्या, तुम्हाला सन बर्निंगचा त्रास अजिबात होणार नाही. उलट मण्याची लांबी आणि मण्याची जाडी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळेल. बघा मित्रांनो, ह्या ज्या उकड्यासाठी सन बर्निंगसाठी बाजारात कोणतंही औषध 100% गॅरंटेड नाही आहे. हे औषध मारलंय आणि त्यानं थांबलंय सनबर्निंग असा प्रकार होत नाही आहे. हे आपण जे दिलं जीएच्या स्प्रेमधून त्याच्यावरच ही गोष्ट अवलंबून आहे. बागायतदार बंधूंनो, अजून एक सांगतो, 3-4 वेळा आपण मोठी जीए देतोय, ते बंद करा. दोनच जीएचे स्प्रे बास आहे. पुन्हा एकदा सांगतोय, जीएचे बूस्टर वापरताना काळजी घ्या. जीएचं द्रावण तयार झाल्यानंतर त्या पाण्याचा पीएच हा 6 पर्यंत येईल. ह्या पद्धतीने आपण जीए बूस्टर वापरला पाहिजे. त्यापेक्षा जास्त जीए बूस्टर वापरायची अजिबात आवश्यकता नाही आहे. कितीतरी बागायतदारांनी हा फंडा वापरला की जीए बूस्टर, जीएचं द्रावण तयार झाल्यानंतर बूस्टरची गरज वाटली तरच त्यांनी दिलं, अन्यथा गरजसुद्धा लागली नाही आणि माल त्यांचा अत्यंत कौकुबित आणि मनीची लांबी जाडी सुंदर त्यांना मिळाली. बघायला मित्रांनो, हा थोडासा प्रयोग करून बघा आणि त्या वेळेतनं काम करायचा प्रयत्न करा. उकड्यासाठी कोणतंही औषध नाही. आपण जे पीजीआर वापरतोय त्याच्यावर ही गोष्ट अवलंबून आहे. त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न नक्की करा. बघायला मित्रांनो, हे जे मी आता आपणाशी मत सांगितलं त्याच्यावर तुमचं काय मत आहे हेही मला सांगा. म्हणजे इंट्रॅडक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणताय हे मलाही समजलं पाहिजे. मी फक्त बोलतोय आणि तुम्ही ऐकताय असं व्हायला नाही पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हॉट्सअप नंबर येतोय, व्हॉट्सअप नंबरला तुम्ही शेअर केलं की बाबा माझं मत ह्या बाबतीत आहे तरी चालेल. त्यामुळं ही गोष्ट नक्की सांगायचा प्रयत्न करा की मी जे आत्ता उघड्या संदर्भात जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला नक्की कसं वाटतंय. बघायला मित्रांनो, जास्तीत जास्त चॅनल फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.